पाचवी पर्यंत पहिला नंबर येण्याचा क्रम त्यांनी कधीच चुकवला नाही. कदाचित त्याचमुळे अभ्यास त्याच्या पाचवीलाच पुजलेला. आणि अभ्यासात फार पुढे येईल हा मुलगा, मोठ्या शाळेत घाला त्याला, असं गुरुजींनी सांगितल्यावर मग काय, आईबाबांचा ऊर भरून आला. पण नवीन शाळेबरोबर तीन गोष्टी घरात आपसूक आल्या. एक अभ्यासाचं टेबल, दुसरं शिस्त, आणि तिसरं डोनेशन साठी काढलेलं कर्ज. छोट्याशा घरात या सगळ्याची गर्दी व्हायला लागली. मग एक गोष्ट बाहेर काढली, तो म्हणजे खेळ. लगेच दहावी सुरू झालीच, आठवी नववी पासून. अगदी नववीत 95% मार्क मिळण्याच्या आधीच पुन्हा नवीन गुरुजी म्हणाले, हा मुलगा इतिहास घडवणार. दरवर्षी पेपरात, टीव्ही चॅनलवरच्या मुलाला पेढे भरवण्याच्या फोटोत आई बाबांनी स्वतःला बसवूनही बघितलं. मग पहाटे, सकाळी, दिवसा, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री, यामध्ये थोडा वेळ शाळा आणि तीन तीन क्लासेस, एवढाच तर अभ्यास करायचा आहे. मुलाने स्वतःला समजवूनही घेतलं. खिडकी बाहेर दिसायचा त्याला मस्त पाऊस, वाऱ्यावरची झाडं, भिरभिरणारी फुलपाखरं, खेळणारी मुलं आणि न बांधलेल्या पंखांचे उडणारे पक्षी. कित्येक दिवस समुद्रावर जायचं होतं त्याला मित्रांबरोबर, आणि आता त्याला तेच दिसू लागलं प्रश्नपत्रिकेत. आता जाऊ शकू आपण त्या मातीत, सगळं जोखडच उतरेल आता, अपेक्षांचं, आईबाबांचं, नातेवाईकांचं, मित्रमंडळींचं, लोक काय म्हणतात त्या लोकांचं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुस्तकातल्या अभ्यासाचं. रंगून गेलं स्वप्न मोकळ्या भविष्याचं, आणि वेळच संपली इतिहासाच्या पेपरची. तेव्हाच त्याला कळलं की आता काही आपण तो इतिहास घडवू शकत नाही, आणि तेव्हा त्याने ठरवलं की आपणच इतिहासात जमावायचं. मग तो समुद्रावर गेला एकटाच. आता त्याचे आई बाबा आयुष्यभर दहावीचा अभ्यास करतायत, शोधतायत त्यात की असा कुठला प्रश्न आहे की त्यात तो नापास झाला. असा प्रश्न मिळालाच नाही, मिळणारही नाही, कारण दहावीच्या अभ्यासक्रमात आयुष्य नावाचा धडाच नाहीये. गेल्या 100 वर्षातले ज्यांनी जगावर, ज्यांच्यामुळे काही इम्पॅक्ट पडलाय, अशा 100 लोकांचा शैक्षणिक इतिहास तपासला. म्हणजे अगदी बिल गेट्स पासून महात्मा गांधी, मंडेला, सामाजिक सेवेतली, सायन्स मधली नोबेल पारितोषिक विजेती, म्युझिशियन्स, कंपोजर्स, विविध कलाक्षेत्रातली. आणि त्याचा जो रिझल्ट आला, त्यापैकी 60% माणसं ही शाळेतच गेली नव्हती. 20% माणसं 10वी वगैरे जे काही बोर्ड एक्झाम वगैरे असतात इथपर्यंत पोचूच शकली नव्हती. उरलेल्या 20% एक 10-12% लोकच ग्रॅज्युएशन पर्यंत गेली होती. म्हणजे अगदीच रिझल्ट बघायचा झाला तर 0.02 एवढीच लोक त्यांच्या शैक्षणिक इतिहासात गोल्ड मेडलिस्ट किंवा युनिव्हर्सिटी टॉपर अशा पद्धतीची होती. यात एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमातूनच आयुष्य घडतं असंच नाही. म्हणून माझं असं काही म्हणणं नाही की अभ्यास न केलेली माणसंच मोठी होतात. ब्रेन आणि सायन्स याच्यावर खूप मोठा अभ्यास झालाय, आणि लक्षात आलं की वर्गातलं कुठलंही मूल हे ढह नसतं. पालकांना हात जोडून मनापासून एकच विनंती, 10वी तोंडावर आहे, 12वी तोंडावर आहे, शाळेच्या परीक्षा तोंडावर असतातच. मुलाला इतकंही प्रेशर देऊ नका की त्याचा न्यूनगंड तो पुढे आयुष्यभर जपेल. आपण आपल्या मुलांवरती आपल्या अपेक्षांचं ओझं किती टाकायचं हे खरं तर आपणच ठरवायला हवं. आणि आपल्या मुलाला 10वीत इतके टक्केच मिळाले पाहिजेत हे सांगताना बॅक ऑफ द माइंड हेही राहू देत की आपल्याला 10वीत किती टक्के मिळाले होते. काळजी घ्या, मुलांबरोबर कीप टॉकिंग.